नमस्कार, मी डॉक्टर क्रांती कोळी, माधवबाग बार्शी शाखा प्रमुख। हृदयरोग म्हटलं की आठवतो तो हृदय विकाराचा तीव्र झटका आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थिती, तसेच त्यासाठी केले जाणारे एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास असे खर्चिक उपचार। परंतु यामागची शास्त्रीय माहिती नसल्यामुळे आपण बऱ्याचदा घाबरून जातो, गोंधळून जातो। हा हृदयरोग होण्यामागे बरीच कारणे त्याच्यासाठी कारणीभूत असतात। तर त्यापैकी जी काही कारणे आहेत, तर त्यामध्ये प्रामुख्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्ट्रॉल, वाढलेले वजन, व्यायामांचा अभाव, व्यसनाधीनता, अनुवंशिकता ही कारणं त्यासाठी कारणीभूत आहेत। हृदयरोग होतो म्हणजे त्याची लक्षणं नेमकी काय काय जाणवतात? तर चालताना दम लागणे, धाप लागणे, छातीमध्ये वेदना होणे, डाव्या बाजूला जबडा दुखणे, डाव्या बाजूला पाठीत दुखणे, डावा हात दुखणे, पायांवरती सूज जाणवणे, छातीमध्ये जळजळ करणे, असे अनेक लक्षणं पेशंटला जाणवू लागतात। अशी लक्षणे आढळून आल्यानंतर जेव्हा पेशंट डॉक्टरांकडे जातात, तेव्हा एंजिओग्राफी किंवा स्ट्रेस टेस्ट अशा तपासण्या त्यांना सुचवल्या जातात। यानंतर एंजिओप्लास्टी किंवा बायपास अशा खर्चिक शस्त्रक्रियांना त्यांना सामोरं जावं लागतं। परंतु कित्येकदा असं आढळून येतं की या शस्त्रक्रिया झाल्यानंतर देखील कित्येक पेशंटचे त्रास जशाला तसेच आहेत, किंवा कित्येक पेशंटना हृदयविकाराचा झटका आल्याची देखील उदाहरणे आपणास पाहावयास मिळतात। माधवबागच्या बार्शी शाखेमध्ये हृदयविकारावरती जे प्रभावी उपचार केले जातात, यामध्ये आपण पंचसूत्री चिकित्सेचा अवलंब करतो। यातील पहिलं सूत्र किंवा पहिली गोष्ट म्हणजे पंचकर्म। यात स्नेहन, स्वेदन, हृदयधारा, बस्ती अशा चिकित्सा केल्या जातात। यातून हृदयाच्या मांसपेशीची कार्यक्षमता वाढीस लागते, हृदयाच्या रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुधारायला मदत होते। दुसरं सूत्र किंवा दुसरी गोष्ट म्हणजे डायट बॉक्स। रिव्हर्स नावाचा डायट बॉक्स वापरल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्यामधील ब्लॉकेजेस रिव्हर्स झालेले आहेत असे संशोधनाअंती सिद्ध झालेले आहे। तिसरी गोष्ट किंवा तिसरं सूत्र म्हणजे हर्बल मेडिसिन्स। यातून हृदयाच्या रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढण्यास मदत होते। चौथी गोष्ट आणि पाचवी गोष्ट म्हणजे जीवनशैलीतील बदल आणि ताणतणाव व्यवस्थापन। यामध्ये आपण व्यायाम, योगासनं, प्राणायाम यावरती भर देतो। या पाचही पंचसूत्रीचा अवलंब केल्यानंतर आपल्याला नक्कीच हृदयविकारावरती यशस्वीपणे मात करता येते। या हृदयविकारासंबंधी आपल्या काही शंका असतील किंवा आपल्याला काही प्रश्नांचे उत्तर हवे असतील, तर बार्शी शाखेशी आपण कधीही संपर्क करू शकता। आपल्या मदतीसाठी बार्शी शाखेची पूर्ण टीम सदैव तत्पर आहे। धन्यवाद।